आता एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातील मगरपट्टा हडपसर येथे सासूच्या छळाला कंटाळून पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतःचा गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेचा हडपसर पोलीस तपास करत असून जान्हवी अमित कांबळे आणि शिवम अशी मृतांचे नावे आहेत अमित हे हडपसर पोलीस ठाण्यात तपास पथकात कार्यरत आहेत अमित आणि जान्हवी ह्या दाम्पत्याला शिवम हा दोन वर्षीय मुलगा आहे शनिवारी पहाटे पाचच्या च्या सुमारास जान्हवी यांनी राहत्या घरी बेडरूम मध्ये मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याचं उघड झालंय आत्महत्येपूर्वी जान्हवी यांनी पतीला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली होती अमित तू माझ्यावर प्रेम करतो पण मला वेळ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे सासू सुजाता ही माझी छळ करते असं ह्या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं पोलिसांनी आता ह्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे